त्यामुळे एसटीचे शासनात विलीनीकरण व्हावे हा लढा आहे। फक्त या कामगाराचा नसून महाराष्ट्रातील पूर्ण जनतेचा हा लढा आहे। कारण ही लालपरी वाचली तर आपण या लालपरीतून हक्काने प्रवास करू, परंतु ही लालपरी जर नाही वाचली, उद्या या लालपरीचे जर खाजगीकरण झाले तर या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। आज खेडोपाड्यातील कित्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही घटत आहे। आज 3-4 महिने झाले विद्यार्थ्यांची संख्याही खेड्यातील शाळेमध्ये घटत आहे। याचं मुख्य कारण म्हणजे या महाराष्ट्राची लालपरी आज बंद आहे। परंतु या सरकारला या बाबतीत कोणत्याही प्रकारची आपुलकी नाही। हा सरकार जो तुमच्याजवळ सत्ता आहे तुम्ही काही करू शकता, पण हा एसटीचा कर्मचारी येणाऱ्या काळात तुम्हाला दाखवून देईल 30 सेकंड की या एसटीच्या कर्मचाऱ्यात किती ताकद आहे आणि सत्ता पलटवण्याची ताकद या एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यात आहे हे येणारा काळ या सरकारला 100% दाखवून देईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकच भारत माता की जय। विलीनीकरण 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 झालंच पाहिजे। विलीनीकरण झालंच पाहिजे। भारत माता की जय। भारत माता की जय। तत्कर्म